अण्णा हजार्यांकडून उद्यापासून हो घातलेलं उपोषण स्थगित करण्यात आले मनधरणी करण्यात भाजपाला यश आलं असल्याचं पाहायला मिळते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून होऊ घातलेल्या आपल्या उपोषणाला स्थगिती दिली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या शिष्टाईला यश आलं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्के जास्त हमीभाव द्यावा तसंच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती मात्र अण्णांची मागणी मान्य न झाल्यानं अण्णांनी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून अण्णांची मनधरणी करण्यात येत होती फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासह पुन्हा अण्णांची भेट घेण्यात आली आणि अण्णांची मनधरणी देखील केली यावर बोलताना अण्णा म्हणाले की आम्ही पंधरा मुद्दे केंद्र सरकारला दिले आहेत या मुद्द्यांवर उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ती कारवाई होईल असं मला विश्वास वाटतो म्हणून उद्या होणारं उपोषण मी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे